Z5 ऍप डाउनलोड करा आणि संपूर्ण एपिसोड्स फ्री मध्ये पहा. आज काही करून यांची डील फायनल व्हायला हवी. हीच माझ्या विश्वासाची आणि प्रेमाची खरी परीक्षा आहे. हाँ, तुमचा एम्प्लॉई आहे होता, पण अशी फालतू माणसं आमच्या कंपनीत फार काय टिकत नाही. मिस्टर सत्ता, अहो तुमच्या रिसॉर्टचा एवढ्या मोठ्या प्रोजेक्ट बद्दल तुम्हाला बोलायचं होतं तर ब्रिक्स अँड अँगल कंपनीशी बोलायचं ना. हा वाघमारे काय करणार, चांगले चांगले प्रोजेक्ट ह्याने आपल्या हाताने घालवलेत. वागण्यात सेन्स नाही, कामाची अक्कल नाही, आणि अशा माणसाला तुम्ही प्रोजेक्ट देताय म्हणजे अहो उलट समोर येतास हाकलून लावलं पाहिजे यांना. हा प्रोजेक्ट माझ्या कंपनीचा आहे आणि तो मलाच मिळणार. सर माझ्यावर विश्वास ठेवा, माझं माझं सगळं प्लॅनिंग रेडी आहे सर. राईट, हा फक्त प्लॅनिंग करू शकतो पण तो प्लॅन प्रत्यक्षात आणू शकत नाही. पण हे तर कॉन्फिडंट दिसतंय. ओ हेच तर टॅलेंट आहे, येत तर काहीच नाही पण दाखवतो खूप. तुला हा कॉन्टॅक्ट कुठून मिळाला? एनिवे मिस्टर सप्पा, आता तुम्ही याला भेटलात असाल तर ह्याचे हवेतले सगळे प्लॅन्स तुम्ही ऐकून घ्या. फार काही नाही, तुमचा टाइम पास होईल. आणि मला माहिती आहे तुम्ही तुमचं कॉन्ट्रॅक्ट ब्रिक्स अँड अँगल कंपनीलाच देणार नक्कीच. थँक्यू सर, लवकर भेटू. Try your best. Hello. मयू, बराच उशीर झाला नाही ग यांना? आता हा कोट घालून तुम्ही मीटिंगला जा. बाबा ते गिफ्ट आहे. हिच्या कमवलेल्या पैशात ना मला गिफ्ट वगैरे काही नकोय. आई काकडी अजून घेऊ की पुरे? नको ग चिडचिड करू एवढी. त्यांचं काम खूप महत्वाचं होतं म्हणून त्यांना टेन्शन आलं होतं आणि म्हणून ते माझ्यावर चिडले. समजून घे ना त्यांना जरा. ते घेतात का ग समजून? तू एवढं प्रेमाने ब्लेझर दिलंस ना त्यांना, त्यांनी फेकून दिलं, ही गोष्ट समजून घेण्यासारखी आहे का? अयू हळू बोल अग, बाहेर बसलेत सगळे. आई जाऊ दे ग, तुला ना मुद्दाच कळला नाहीये. मयू तुला मेन मुद्दा कळला नाहीये. आपण जेव्हा एखाद्यावर मनापासून प्रेम करतो ना तेव्हा त्याच्या आवडीची प्रत्येक गोष्ट करतो, त्याच्या आनंदातच आपण आपला आनंद मानतो, त्याच्या सुखातच रमतो. अच्छा, मग या थिअरी प्रमाणे बाबांचं तुझ्यावर प्रेमच नाही असंच म्हणावं लागेल ना, राईट? वारंग इज गुड, कारण त्यांनी आमचे प्रीमियम प्रोजेक्ट्स केलेले आहेत आणि तुम्ही पण स्वतःच्या हिमतीवर काहीतरी धडपडताय आणि आम्ही पण या क्षेत्रात आमच्या कंपनीला वर आणण्यासाठी धडपडतोय. काय श्रेयस, की आम्ही आता ना रिसॉर्टची एक चेन तयार करतोय. अच्छा. आणि हा प्रोजेक्ट जर अगदी व्यवस्थित झाला ना तर याच्या पुढच्या सगळ्या प्रोजेक्ट मध्ये तुम्ही आमच्या सोबत असाल. काय सांगताय सर, खरंच? यस. थँक्यू सर, थँक्यू. हा प्रोजेक्ट सर, हा प्रोजेक्ट आपण सक्सेसफुल करणारच. झालं तर या पुढे तुम्ही आमच्या बरोबर. नक्की सर, नक्की सर. अरे सर तुमचं संपलं? एक मिनिट सर. वेटर रिपीट. ससा असतो ना तो
तो झाडाखाली झोपतो आणि कासव हळू 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 पुढे निघून जातो आणि शर्यत जिंकतो. वावा वावा. मामी अजून एक गोष्ट. हो आई खरच अजून एक गोष्ट. ए बस झालं आता गोष्टीन पोष्टी, चला झोपा आता लवकर. पण आम्ही तर रोज लवकर उठतो, तुम्ही दोघच उशिरा उठता. चला आज तू बरोबर बोलते, दोघही झोपा आता. आई बाबांना गुड नाईट म्हणल्याशिवाय मला झोप नाही लागणार. कसे नाही आले ते अजून? वहिनी मुलांच्या या सवयी आता बदल. अगं दादा बिझनेसमॅन आहे, तो बिझी असतो, त्याचा कुठलाही टाइम फिक्स नाही आहे. आता हे असं बाबांना गुड नाईट म्हणूनच झोपणार बिपणार असले नखरे नाही झेपणार आता. शिल्पी अगं मुलांना सवय आहे ना त्यांची. सवयीच तू मला काय सांगतेस वहिनी? संजू नाही का गेले 2 वर्ष त्याच्या पप्पांना गुड नाईट न म्हणतात चुपचाप झोपतोय ना. सवय लावण्याचा प्रश्न असतो ग, सगळं जमत. या सगळ्या गोष्टी मुलांसमोर बोलायला हव्यात का? आत्या संजू मामाला रोज गुड नाईट म्हणून झोपू शकतो, पण तू सवय लागू दिली नाहीस त्याला. त्याचा फोन आला की त्याच्याशी बोलूही देत नाहीस आणि त्याला भेटूही देत नाहीस. हो दिदू, जेव्हा मामाचा फोन येतो ना तेव्हा मला मामाचं सगळं बोलणं ऐकू येत असत. पण आत्तू हॅलो हॅलो बोलते आणि असं सांगते की मला तुझा आवाजच येत नाहीये आणि फोन कट करून टाकते. काय काय बोलतीये ही? किती आगाऊपणा करतीये ग ही? कू तुझी बडबड आता पुरे करा, चल झोप. आई प्लीज बाबांना एकदा फोन करू दे ना, मी त्यांना फोनवरती गुड नाईट बोलते. अगं पण हो आई, बाबांना फोन लावूया ना, बराच उशीर पण झालाय. बरं ठीक आहे, बाबांना फोन लावून बघ आणि विचारते कुठे आहेत म्हणून. फोन हॅलो हॅलो बाबा. अगं हॅलो बाबा. बाबा कुठे आहात तुम्ही? किती वाजता येणार आहात? मी तुमची वाट बघते, मला फक्त गुड नाईट म्हणायचंय तुम्हाला. कुडी माझी कोकिला, माझी आईस्क्रीम. बाबू बाबू बाबांना ना आज उशीर होणार आहे, तू झोपी कर आणि छान छान स्वप्न बघ. हा बाबा तुला उद्या सकाळी भेटतील माझ्या बुगुडी. गुड नाईट. आणि काय 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 यू बेबी, रियली लव यू. चलच हो, चल बाय बाय बाय. मी ठेवतो ओके बाय. खूप काय झालं? बाबांनी फोन ठेवला. Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.